मेरे से ख्याल तुम्हें zoom out हो जाएगा ना तुम्हें शुरू तो करा नमस्कार मी प्रीतम अभंग माझ्यासोबत आहेत डॉक्टर राजेश उमाळे गणू सिनेमाचे म्युझिक डिरेक्टर आणि लिरिसिस्ट नितीन भट फार ॲक्च्युली सकाळपासून मी नोटीस करतो एक गोष्ट प्रचंड सिंगर या दोन्ही गाण्यांना काल पण रेकॉर्डिंग झालं आणि आज पण रेकॉर्डिंग दोन्ही गाण्यांचं झालं यामध्ये या गायकांनी जे सारेगामाचे गायक आदर्श शिंदे आणि राहुल सक्सेना त्याचप्रमाणे अप्रतिम गाणी ज्यांनी लिहिली नितीनजी त्यांनीसुद्धा गाणी लिहिली आणि प्रीतमजींनीसुद्धा गाणी लिहिली आहे तर अतिशय सुंदर गाणी आणि या गाण्यांना संगीत या चित्रपटाला संगीत देण्याचं भाग्य मला लाभलं आणि त्याचप्रमाणे ही गाणी अतिशय सुंदर झालेली आहे ही गाणी जेव्हा रसिक श्रोतांपर्यंत पोहोचेल पिक्चरच्या माध्यमातून सिडीच्या माध्यमातून तर ती जरूर सगळ्यांना आवडेल असा माझा विश्वास आहे तुम्हाला काय वाटतं यस खूप सुंदर योग होता या चित्रपटाच्या निमित्ताने म्हणजे आमचे प्रीतम अभंग आमचे मित्र आहेत चेतन नागटे आणि एक मी अनुभवलं आणि चाली देताना राजेश खरं आहे कारण एक गाणं जसं आमचं गेल्या महिना दोन महिन्यातून डिस्कशन चालू आहे सिनेमातलं एक गाणं आहे लिरिसिस्ट म्हणून त्यांना जो काही त्रास झाला आहे जसं असतं ना की एक प्रसूती होताना त्या स्त्रीला किंवा त्या आईला जितका पेन होतो जितका त्रास होतो तितकंच किंवा आपण सिमिलॅरिटी नाही करू शकत कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त त्रास ती निर्मिती करण्यामध्ये झालेला आहे त्याचं थोडंसं जरा आम्हाला पण मला असं वाटतं शेअर करायला की त्रास होतो पण ते मूल जन्माला आल्यानंतर आईला जो आनंद होतो ना तो आनंद गीतकार म्हणून ते गाणं जन्माला आल्यानंतर मला झालेला आहे आणि त्याच्या चाली राजेजीने फार सुंदर केल्या आहेत ऋषिकेश रानडे आता आदेशनी मस्त गायलं आदर्श शिंदेने मस्त गायलं ऋषिकेश रानडेनी छान गायलं आहे ते गाणं हे होतं जे त्या गणूचं चरित्र ज्या गाण्यातून आपण मांडलेलं आहे ही अबोल काही स्वप्ने सत्यात कशी अवतरली हे ते गाणं होतं कारण एक कॅरेक्टर पूर्ण त्या गाण्यामधून मांडणं ते उभं करणं त्या गाण्यामधून हे चॅलेंज होतं आणि ते खरोखर पण ते मी अनुभवलं आणि त्यात एक आनंद पण मिळाला ते करत असताना मला ते गाणं आदर्श शिंदे आदर्श शिंदेंनी ते गाणं आत्ता गायलं नुकतंच त्याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि प्रीतमजी मला असं वाटतं की अनेक आतापर्यंत चित्रपट माझा तर हा दुसरा चित्रपट आहे पण आपण जेवढी चित्रपट बघतो तर त्या चित्रपटामध्ये गाण्यांचे अनेक व्हेरिएशन्स गीतांचे असतात म्हणजे लावणी मुजरा पण हा एक चित्रपट असा मला एक वेगळं वैशिष्ट्य या चित्रपटाचं असं वाटलं की या चित्रपटामध्ये लावणी नाही आहे सगळे लव्ह सॉंग आहे आणि सगळे लव्ह सॉंग असून ते सुद्धा वेगळ्या पद्धतीने कंपोजिशन आणि त्याचं सिंगिंग हा एक माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग प्रश्न होता मग तो मी 100% माझ्या मेहनतीने माझ्या प्रयत्नाने मी मांडलेला आहे आणि तो रसिकांना जरूर आवडेल यामध्ये काही शंका नाही थँक्यू हां श्वास हा रेशमी वाटे हवा हवा हे गाणं त्यानंतर स्वप्नांची पडझड पडझड हे दुसरं गाणं आहे त्यानंतर प्रीतमजींचं एक गाणं सुंदर प्रीतमजींनी लिहिलेलं आहे नयनी शृंगार बेधुंद मंद पावला श्वः रेशमी आहे नवा नवा स्पर्श हा मलमली हो स्पर्श हा मलमली वाटे हवा हवा गारवा गारवा धुंद हा गारवा हो धुंद हा गारवा आग्रह करतो मन उडून ते पद्मनाभ गायकवाड जो आपल्या या चित्रपटाचा नायक आहे आणि गायकही आहे हे दोन्ही योग इथे जुळून आलेले या चित्रपटामध्ये आणि ते रचलंही खूप सुंदर आहे राजेश सरांनी खूप सुंदर त्याची रचना केली आहे ते फरमाईश नयनी शृंगार मंद भेदुंद पावला
नयनी शृंगार मंद बेधुंद पावला आकाशी उगम सम विषम जाहला आकाशी उगम सम विषम जाहला रंग गंध जामाळे तुन श्वास गुंतला रंग गंध जामाळे तुन श्वास गुंतला ध्यान मन एकवटून रास गुंफला तुझा नयनी उमलली स्वप्ने तुझा नयनी उमलली स्वप्ने जणू स्वप्नी बहरली स्पंदने तुझा तुझा सजणी आरवली सुमने जणू स्वप्नी विहरली पाखरे मन उडू लागले हो मन उडू लागले मन उडू लागले हो मन उडू लागले सूर आकाश झाले मन उडू लागले सूर आकाश झाले नाद घुणू लागले नाद घुणू लागले स्पर्श नाहून जाहले मन उडू लागले